दौंड तालुका विधानसभाची निवडणूक भाजप या तिकीटावर तुम्ही लढवत आहात, परंतु राष्ट्रवादी पक्षाकडून वीरधवल जगताळे यांना गाड्या चिन्हावरती त्यांनी अर्ज भरलाय, काय सांगता? या संदर्भामध्ये आम्ही लोकसभेच्या निमित्तानं महायुतीचा धर्म पाळलेला आहे, विधानसभेला त्यांनी सुद्धा महायुतीचा धर्म पाळावा अशी आमची अपेक्षा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही लोक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षावर जरी गेले असतील तर उर्वरित मतदारांनी मला मतदान करावं, त्यांनी मला सहकार्य करावं अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टीनं आमच्या वरिष्ठांशी जी काही चर्चा करायची ती केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं युतीचा धर्म पाळावा हे आम्हाला अपेक्षित आहे. या संदर्भामध्ये वरिष्ठ स्तरावर निर्णय होईल असं अपेक्षित आहे. आणि एका मतदारसंघामध्ये महायुतीतल्या दोन पक्षांची ए बी फॉर्म देण्याचे प्रकार राज्यभर झालेले आहेत. 4 तारखेला माघार आहे, तोपर्यंत आम्ही महायुतीचा धर्म पाळावा आणि त्या संदर्भामध्ये वरिष्ठ स्तरावर निर्णय व्हावा अशा प्रकारे प्रयत्न करणार आहोत. वीरधवल जगदाळे गडाळ चिन्हावरती फॉर्म भरणार आहेत, ए बी फॉर्म, हे तुम्हाला माहीत होतं का? नाही, मला त्याची कल्पना नव्हती, परंतु सोशल मीडियावर ज्यावेळी मी त्यांच्या पोस्ट पाहिल्या त्यावेळी मला कळालं की राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृतपणे ए बी फॉर्म दिलेला आहे. आणि त्यानंतरच मला माहिती मिळाली. माझा प्रयत्न असा जसा आहे की लोकसभेला जसं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केलं, तशी आमची विनंती राहील की राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळून ही जिल्हा ग्रामीणमध्ये एकमेव जागा भारतीय जनता पार्टीला दिलेली आहे, आम्हाला सहकार्य करावं अशा प्रकारची आमची भूमिका राहील. राज्यामध्ये सध्या विधानसभेची रणधुमाळी चालू आहे आणि त्याच पद्धतीनं दौंड तालुक्यामध्ये सुद्धा रणधुमाळी चालू आहे. सातत्यानं माध्यमांच्या द्वारे महायुतीचा धर्म पाळावा असं आवाहन भाजपच्या माध्यमातून करण्यात येत आहे, परंतु खऱ्या अर्थानं दौंड तालुक्याच्या विकासामध्ये अजितदादांचा मोठा वाटा आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना अजितदादांनी महाविकास आघाडीचे सध्याचे उमेदवार रमेश अप्पा असतील किंवा महायुतीचे भाजप पक्षाचे उमेदवार राहुल कुल असतील यांना निधी देण्याचं काम अजितदादांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि म्हणूनच आमची सातत्यानं मागणी आहे की ज्या अजितदादांचा या विकासामध्ये मोठा वाटा आहे, भीमा पाटा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून हा कारखाना चालू होण्यासाठी दादांचा सुद्धा मोठा वाटा आहे, आणि म्हणूनच आमची मागणी आहे की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला मिळावी. परंतु 4 तारखेला माघार होत असताना आपण बघितलं असेल की सातत्यानं असं एक कुठेतरी भासवलं जात आहे की हा ए बी फॉर्म फक्त दौंड तालुक्यात दिलेला आहे. दौंड तालुक्यातच नाही तर महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये दोन दोन ए बी फॉर्म दिले गेलेले आहेत, परंतु वाटाघाटीमध्ये काय होईल ते होईल, पण अजूनही आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत की अजितदादांनी दौंड तालुक्याचा विकास केलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला ही जागा मिळाली.